काल उदय सामंत यांच्या ताफ्यावरती जो हल्ला झाला, आता काही लोकांच्या हातामध्ये आज काहीच नाही ना, तेवढंच काम काही लोकांना आहे. पण मला वाटतं उदय सामंत असू देत, एकनाथजी शिंदे असू देत किंवा अन्य बाकीचे आमदार आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा आदिवासी, महाराष्ट्राचं मागासले पण जे शिल्लक आहे ते ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात आणि आपण आपल्या कामाला लागावेत. शिवसेना प्रमुखांची तर आम्हाला शिकवणच आहे की अंगावर आलं तर शिंगावं घ्या, तो भाग वेगळा आहे आणि त्याचं आमच्या ठिकाणी नवीन नाही आहे. पण हे भ्याडपणाचा हल्ला अशा पद्धतीने करायचं, हाताला दगड बांधायचे आणि काच फोडायची आणि जायचं, हे काय मैदानीचं काही लक्षण नाही ना. सुभाष देसाई म्हणजे फार झंझावत आणि वाघासारखा नेता आहे ना तो. त्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने जवळला पाहिलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं हे मला आश्चर्य वाटतंय. मात्र त्यांचं तोंड उघडं झालं कारण प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झाला आणि बोलतोय, तसं मला आश्चर्य वाटतंय.